अप्रूव्हल झाल्यानंतर या कामाला टेंडर झालं नाही त्याचं कारण असं आहे की त्याच्यानंतर आचारसंहिता लागली. अप्रूव्हल जे आलं ते 7 जून 2019. मला अधिकार यासाठी पाहिजे की मला त्यांनी ते अप्रूव्हल दाखवलं पाहिजे. पुढचं मला बोलू ना असं आहे. मला बोलत होते त्यांना बोलू महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री श्री योजना 2014 ते 2019 मध्ये आम्ही आमदार असताना जे काही समजा रस्ते मंजूर झाले त्यावेळी मुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस साहेब, ग्रामविकास मंत्री होते पंकजताई मुंडे आणि अशा वेळेला जे रमा आल्या म्हणजे आपल्या ज्या प्रशासकीय मान्यता आहे त्याला ॲक्च्युली ॲडमिनिस्ट्रेशन अप्रूव्हल म्हणतात. त्या घेऊन वास्तविक 2019 आचारसंहिता लागल्यानंतर काही कामं त्याच्यामध्ये अडकली आणि अडकलेली कामं पुढे आल्यानंतर सरकार जेव्हा स्थापन झालं जे आता मुख्यमंत्री उद्धवजी आहे, परंतु योगायोगाने कोविड आला दुर्दैवाने आणि सगळ्या कामाला स्थगिती आली पण ती बाद नाही झाली. ते अप्रूव्हल आले होते शासकीय मान्यता दिल्यानंतर ॲक्च्युली ती कामं आता चालू झालेली आहे. पण ही कामं आम्ही ज्या लोकांनी मंजूर केली पूर्वीच्या आमदारांनी त्यांना विश्वासात घेऊन आता किंवा त्या कार्यक्रमांना ज्यांनी ते रस्ते पाहिले आहेत मोजलेत लोकांच्या हितासाठी आणले त्या कमीत कमी माझ्या आमदारांना बोलवलं पाहिजे आणि हा विश्वास त्यांनी न बाळगता आताच्या लोकांनी स्वतःच्याच फेटेवाले फोटो लावून आम्ही जे कामं आणली अशा पद्धतीचा विरोधाभास चालू केल्यामुळे आणि स्थगितीचा अर्थ त्यांना कळत नाही. स्थगिती म्हणजे कॅन्सल नाही, स्थगिती म्हणजे थांबवली आहेत म्हणजे याचा अर्थ ते आमची कामं आहेत. तो आमचा अवमान केला किंवा आम्हाला न बोलवल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाला त्या ठिकाणी मला यावं लागलं. संघर्ष थोडा झाला परंतु महाविकास आघाडी म्हणतायत खरे राष्ट्रवादीवाले पण पुणे जिल्ह्यामध्ये बिलकुल महाविकास आघाडीचा बिलकुल सुद्धा तसा पद्धतीचा मान सन्मान आम्हाला मिळत नाही. शोकांती काही आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने जेवढं काही काम करायचं ते आम्ही करतोच आहे. आम्ही तळातले कार्यकर्ते आहोत. आम्हाला शिवसेना पक्षाप्रती आमचा आदर आमच्या कामाची पद्धत ही ठरलेली आहे. संघर्ष आमच्या पाठीला पोचलेला आहे पण याचा अर्थ असा नाही की राष्ट्रवादीने या जिल्ह्यामध्ये शिवसेनेला वेळोवेळी अपमानित करावं, अडचणीत आणावं आणि संघर्ष करायला हवं हे आमच्यासाठी दुर्दैवाची बाब आहे. आणि म्हणून काल तो संघर्ष घडला त्यांनी मान्य केलं विद्यमान आमदारांनी की इथं पुढच्या कालखंडामध्ये तुमची जी काही जुनी कामं तुम्ही मान्य करून आणली ती आपण बरोबरीने उद्घाटन करू. अशा पद्धतीच्या नंतर
सत्य शेवटी ही चर्चा होऊन तो कार्यक्रम संपन्न झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.